नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणेचा पुरता खेळखंडोबा झालाय. दिवसेंदिवस शहरात डेंग्यूचे तापाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. नाशिक शहरावर साथीच्या आजारांचं गंभीर सावट असताना आणखी एक खळबळजनक प्रकार घडलाय. कामाचा ताण, अपुरं मनुष्यबळ, किरकोळ चूक झाली तर निलंबनाची टांगती तलवार, यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र सुरू झालंय. सप्टेंबर या एकाच महिन्यात स्वाईन फ्लूचे 136 तर डेंग्यूचे 165 रुग्ण आढळून आलेत. स्वाईन फ्लूमुळे 16 आणि डेंग्यूनं 2 जणांचा बळी गेलाय. यापूर्वी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नारायण भोये यांनी प्रकृतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. आता राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानातील वैद्यकीय अधिकारी उमाकांत सोनवणे, सुरेश इंदोलकर आणि देवश्री सुलाखे या 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. डॉक्टरांनी राजीनामा दिले असे नाही, त्यांना त्यांच्या कामाचा व्याप, स्वतःचे घरातले काम असते त्यासाठी काही यांनी राजीनामे दिलेले आहेत. काही वयस्कर होते, हां, त्यांनी रिटायरमेंट नंतरही सर्व्हिसेस घेतलेली होती. ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाखा जाणवू लागला असला तरी दिवसा गरम आणि रात्री थंड अशा विचित्र हवामानामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढलाय. अगोदरच महापालिकेकडे डॉक्टरांचं संख्याबळ कमी असताना डॉक्टरांच्या राजीनाम्याचे वारे वाहू लागल्यानं नाशिककरांचा विविध आजारांशी संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक.